श्री रामशा ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि सिकेटी महाविद्यालयाच्या वतीनं 6व्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेचा 2 दिवसीय महाअंतिम सोहळा शुक्रवारपासून आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुरुवात झाली. या स्पर्धेचं मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात सुप्रसिद्ध अभिनेते राजन भिसे, प्रदीप कबरे, अभिनेत्री शर्वानी पिल्ले, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह श्याम खुंडे, खजिनदार अमोल खेर, स्मिता गांधी, गणेश जगताप, अभिषेक पटवर्धन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुरू झालेल्या महाअंतिम सोहळ्यात शुक्रवारी 12 तर शनिवारी 8 एकांकिका सादर होणार आहेत. तसेच पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.